नमस्कार, 24 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी व्यास शिक्षण मंडळ संचलित जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल पालकांचा भक्कम पाठिंबा. आधुनिक तंत्राचा वापर करून दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव स्कूल जेटी महाजन इंग्लिश स्कूल. जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नर्सरी सेमी ते 9वी सेमी आणि नर्सरी इंग्लिश ते 6वी इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश देणे सुरू झाले आहे. चला तर मग त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चित व्हा. बालमनावर संस्काराची हळुवार पाखरण अर्थातच जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल. यावलमध्ये सेमी व इंग्लिश माध्यम असलेली एकमेव स्कूल. प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र व सर्व सोयीयुक्त इमारत व समर्पित शिक्षकवृंद, प्रोजेक्टर आधारित आधुनिक शिक्षण प्रणाली, स्पोर्ट्स साहित्यांसह भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य प्रकाशित व हवेशीर प्रसन्न शालेय वातावरण, सतत शुद्ध पाणी म्हणजेच आरो, सिस्टीम व्यवस्था, बाहेरगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेसची विशेष व्यवस्था, आपल्या पाल्याचा बौद्धिक शारीरिक सर्वांगीण विकासासाठी तसेच नैतिक व बौद्धिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे जेटी महाजन इंग्लिश स्कूल. पत्ता लक्षात ठेवा, जेटी महाजन इंग्लिश स्कूल, सुतगिरणीजवळ यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा, 7757039635. किनगाव खून प्रकरणाचा अद्याप उलगडा न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक धडकले यावलला. सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू. यावल तालुक्यात वादळी पावसाने केळीचे प्रचंड नुकसान. नावरे परिसरात सदृश्य ढग फुटी, अनेक वृक्ष कोसळले. यावल तालुक्यातील दहीगाव येथील गरजू शेतकऱ्याला स्पार्क इरिगेशन तर्फे मदतीचा हात. नायगाव येथे अपघातात मृत्यू झालेल्या माकडावर नागरिकांनी केले अंत्यसंस्कार, उत्तर कार्य देखील करणार. किनगाव येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने उत्साहात मार्गस्थ. यावल एसटी आगारातून मनसेच्या पुढाकाराने बोरावळ टाकरखेळा येथील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू. यावल शहरातील बुरुज चौकात साचले पावसाचे पाणी, विद्यार्थ्यांचे हाल. आदिवासी कोळी समाजाला खावटी कर्जाचा लाभ मिळावा म्हणून ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी आदिवासी कार्यालयात समाज बांधवांच्या उपस्थितीत दिले निवेदन. तर यावल शहरातून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी यांच्या नेतृत्वात रवाना. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल. यावल तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगर भागात दिनांक 23 मेच्या रात्री 75 वर्षीय वृद्ध महिलेवर अज्ञात भामट्याने हल्ला केला होता व या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. तर उपचारादरम्यान त्या महिलेचा 31 मे रोजी मृत्यू झाला होता. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र महिना व्हायला आला अद्यापही या खुनाच्या गुन्ह्यात काहीच उलगडा न झाल्याने गुरुवारी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यावलला धडकले व स्वतः घटनास्थळाची भेट घेऊन आजवर या गुन्ह्याचा तपासाचा आढावा त्यांनी घेतला. किनगाव तालुका यावल येथील जळगाव रस्त्यावर आत्माराम नगर आहे. या आत्माराम नगरमध्ये मराबाई सकाराम कोळी वय 75 ही वृद्ध महिला एकटीच राहत होती. दिनांक 23 मे रोजी ही महिला घरी एकटी असताना एका अज्ञात भामट्याने तिच्या घरात प्रवेश केला व तिला मारहाण करीत बेशुद्ध केले आणि तिच्या हातातील एक चांदीचा कडा लांबवला. दुसरा चांदीचा कडा काढत असताना शेजारील महिलेंचा चाहूल आल्याने हा भामटा आपले चोरी करण्याचे साहित्य सोडून फरार झाला. तर गंभीर जखमी महिलेवर जळगावात उपचार सुरू असताना 31 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा यावल पोलिसात अज्ञात विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांच्या तपासात काही यश आले नाही.
तेव्हा या घटनेला महिना होत आला, मात्र अद्यापही या खुनाचा उलगडा होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे हे गुरुवारी सायंकाळी यावलला धडकले व फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, यावलचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडून किनगाव येथील खुनाच्या गुन्ह्याचा तपासाचा आढावा त्यांनी घेतला व स्वतः घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली व पोलिसांना तपासाच्या दृष्टिकोनातून काही सूचना त्यांनी केल्या आहेत. किनगाव येथील खुनाच्या गुन्ह्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आपण आलो आहोत. घटनास्थळाची पाहणी आपण केली आहे. आजवर झालेला तपास आणि यापुढे कशा पद्धतीने तपास केला पाहिजे या संदर्भात आपण योग्य सूचना स्थानिक पोलिसांना केल्या असून लवकरच या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा होईल असे प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या जानोरी तालुका रावेर येथील 21 वर्षीय तरुणावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली असून या मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये गुरुवारी रात्री आणण्यात आला. मयत तरुणाचं नाव मुकद्दर कलिंदर तळवी असे आहे. जानोरी तालुका रावेर येथील रहिवासी मुकद्दर कलिंदर तळवी वय 21 हा तरुण गुरुवारी दुपारी सरपण गोळा करण्यासाठी शेतशिवारात गेला होता. दरम्यान 3 वाजेला पाऊस सुरू झाल्याने त्याने एका झाडाखाली आसरा घेतला व अचानक 3:30 वाजेच्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना गावातील नागरिकांना समजतात. जानोरीचे सरपंच गंभीर हैदर तळवी, ग्रामपंचायत सदस्य मनोज तळवी, राजू तळवी, संजय तळवी, ग्रामसेवक मजीद तळवी आदींनी तेथे धाव घेतली व त्याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मुकद्दर तळवी हा कुटुंबात एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याला 3 बहिणी आहेत व तो कमवता होता. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. तेव्हा घरातील 21 वर्षीय करता तरुण दगावल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 2022 ते 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. सो मेक युअर किड स्मार्ट अँड ब्रिंग हिम टुवर्ड फ्युचर स्टेप विथ काइंड फोकस ऑफ मॉडर्न स्कूल. आमच्या सुविधा, योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर पेट्रोल पंपच्या मागे फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8 3 2 9 5 6 5 9 6 0, संपर्क क्रमांक 2 9 9 7 0 2 8 0 1 9 3. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
यावल शहर व तालुक्यात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसामुळे केळी जमीनदोस्त झाली आहे, तर शहरातील अनेक वृक्ष विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा देखील खंडित होता, तर नावरे परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती व शेताचे बांध वाहून गेले आहेत। यावल शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। या पावसात प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळ होते। या वादळात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, यात दहीगाव, यावल, सावकेळासीम, साकळी, चुंचाळे, बोराळे, नावरे शिवारात कापणी योग्य झालेली केळी जमीनदोस्त होत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। तसेच यावल शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष आणि विजेचे खांब कोसळले। अनेक ठिकाणी वृक्ष हे विद्युत खांबावर आणि विद्युत तारांवर कोसळले, त्यामुळे वीज वितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे। यामुळे सुमारे 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित देखील होता, तर नावरे भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून यात अनेक शेतकऱ्यांचे शेत बांध चक्क वाहून गेले आहे। शेती शिवारातील रस्ते देखील वाहून गेले आहेत। या पावसामुळे शेतात लागवड केलेल्या पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे। सुवर्ण संधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। भरारी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत यावल तालुक्यातील दहीगाव येथील गरजू शेतकऱ्यास स्पार्क इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे 1,25,000 रुपये किमतीचे ठिबक सिंचन व शेती उपयोगी साहित्य भेट देण्यात आले आहे। यातून शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे। भरारी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या शेतकरी संवेदना अभियान यातून एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात व त्यावर उपाययोजना करण्यात येतात, तेव्हा या अभियानाच्या माध्यमातून यावल तालुक्यातील दहीगाव येथील शेतकरी अनिल पाटील यांनी भरारी फाउंडेशनसोबत संपर्क साधला आणि भरारी फाउंडेशनकडे सांगितले की आपण अल्पभूधारक शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात आहोत, तसेच शेती सिंचनासाठी साहित्याची आपल्याला गरज आहे। तेव्हा भरारी फाउंडेशनच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून या शेतकरीला मदतीचा हात देण्याचं ठरलं, तेव्हा त्यांना सिंचनासाठी आवश्यक साहित्य स्पार्क इरिगेशनचे रवींद्र लड्डा व रुपमजी लड्डा यांच्यातर्फे देण्याचा निर्णय झाला व दहीगाव तालुका यावल येथील शेतकरी अनिल पाटील यांना ठिबक सिंचन तसेच पाईप संच आणि शेती उपयोगी साहित्य मदत म्हणून देण्यात आले। त्यासोबतच जिल्हा कृषी विभागामार्फत या शेतकऱ्याला सोयाबीनचे व तूरचे बियाणे देखील देण्यात आले। यावेळी स्पार्क इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र लड्डा, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी, मोहित पाटील उपस्थित होते। भरारी फाउंडेशनने गेल्या 7 वर्षापासून शेतकरी संवेदना अभियान राबवत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत। तसेच
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मदतीचा हात देऊन ते सतत समाजकार्य करीत आहेत. तसेच यापुढे देखील हे समाजकार्य सुरू राहील असे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले. यावल तालुक्यातील नायगाव गावात वनक्षेत्रातून काही माकडं आली आहे. यात एका माकडाचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा गावातील नागरिकांनी त्या माकडावर मानवता धर्म पाळत विधिवत अंतयात्रा काढून अंत्यविधी केला व समाजापुढे एक आदर्श ठेवला. आता या माकडाचं विधिवत उत्तर कार्य देखील केलं जाणार आहे. नायगाव तालुका यावल हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. या गावात गेल्या काही महिन्यांपासून वनक्षेत्रातून चार माकडे आली आहेत. ते गावात नागरिकांना त्रास न देता वावरतात. नागरिक देखील त्यांना खाण्यापिण्याचे साहित्य देत असतात व ही माकडं गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य आहे असा व्यवहार त्यांच्यासोबत होत असतो. दरम्यान एका माकडाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाला व तो जमिनीवर कोसळला. तेव्हा त्याचवेळी विजय बटन सावळे त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन माकडाला पाहिले असता माकडाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तेव्हा ही माहिती त्यांनी नागरिकांना दिली व हे माकड गावात प्रत्येकास आपल्या कुटुंबाच्या सदस्यासारखं असल्याने सर्वांनीच पुढाकार घेऊन या माकडाचा एक मानवाप्रमाणे अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्याची विधिवत आंघोळ घालण्यात आली आणि बँड लावून गावातून अंत्ययात्रा काढत विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. माकडाच्या काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेत संदीप विजय सावडे हे आग्या होऊन त्यांनी त्यांच्या हाताने या माकडास अग्निडाग दिला तर गावातील ग्रामस्थांनी खांदा देऊन विधी पार पाडला. या संपूर्ण विधीकरिता संदीप सावळे, राजेंद्र सदाशिव सावळे, राजू सीताराम पाटील, श्रावण कौतिक सावळे, योगेश कोळी, कैलास सावळे, समाधान सावळे, विजय गोसावी, शांताराम कोळीसह नायगावमधील सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. हे माकड प्रत्येक कुटुंबास प्रिय होते तेव्हा त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. माकडाशी झालेल्या या आपुलकीच्या नात्यानेच त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले व आता उत्तर कार्य देखील केले जाणार आहे. यावल तालुक्यातील किनगाव येथून निघालेली संत तुकाराम महाराज पालखी आता आळंदीहून मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. या पालखीत महिलांच्या फुगड्या लक्षवेधी ठरत आहे. किनगाव तालुका यावल येथून दरवर्षी संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरला जात असते. यंदा देखील ही पालखी मोठ्या उत्साहात निघाली आहे व आता ही पालखी आळंदी येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
या पालखीत श्री दत्त संप्रदायिक दिंडी देखील आहे. दिंडी प्रमुख इंद्रायणी सुखदेव चौहान यांच्या मार्गदर्शनात मार्गस्थ झाली असून यात सागर चौहान, मीराबाई धनगर, सचिन महाराज, किरण मोरे, शुभम कापसे, गजानन गावंडे, विकास पाटील, अनिकेत हटवटे, आप्रारूकबाई पाटील, रंजनाबाई कोडी, जिजाबाई धनगर, विमलबाई नाईक, कलाबाई पाटील, शिंदूबाई पाटील, बेबाबाई चौहान, भाग्यश्री धनगर, गायत्री पाटील, शुभांगी राजेंद्र नामदाससह मोठ्या संख्येत वारकरी सहभागी झाले आहेत. तेव्हा या दिंडीतील फुगड्या लक्षवेधी ठरत आहेत. यावल तालुक्यातील बोरावळ टाकरखेळा या गावातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करावी अशी मागणी मनसेकडून यावल एसटी आगारात करण्यात आली होती. तेव्हा त्यांची ही मागणी यावल आगाराकडून मान्य होत या गावातील विद्यार्थ्यांसाठी आगारातून बससेवा सुरू करण्यात आली आहे. यावल एसटी आगारातून कोरोना संकट व त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांचे संप यात संपूर्ण बससेवा बंद होती व आता पूर्ववत बससेवा सुरू झाली असली तरी ग्रामीण भागात अजून देखील काही ठिकाणी बससेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही आहे. यातच तापी नदी काठी असलेल्या बोरावळ टाकरखेळा या गावात बससेवा सुरू व्हावी म्हणून यावल आगार व्यवस्थापक जी पी जंजाळ यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन देण्यात आले होते. तेव्हा गावातील बससेवा यावल आगारातून सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू फुलले आहे. या गावातील अनेक विद्यार्थ्यांनी आगारात येऊन मनसे व आगाराचे व्यवस्थापक यांचे आभार व्यक्त केले आहे. या गावातील बससेवेकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा संघटक चेतन आढळकर, गौरव कोळी, राजेंद्र निकम, अजय तायडे, किशोर नन्नवरे, शहराध्यक्ष गौरव कोळी, जनहित तालुकाध्यक्ष श्याम पवार आदीच्या वतीने पुढाकार घेत आगाराकडे मागणी केली होती. तेव्हा त्यांची मागणी आगार व्यवस्थापक जी पी जंजाळ यांनी मान्य करीत बससेवा सुरू केली आहे. असं काम पाहिजे ओरिजिनल तीन चक्र मारा नऊची गाडी आज आजचं बोलत यावल शहरातील बुरुज चौकात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी या मार्गावरून पुढे शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि नागरिकांमधून केली जात आहे. यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गालगत बुरुज चौक आहे. या चौकापासून सातोतकडे पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, भारतीय स्टेट बँक, कन्याशाळा, खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू मुलामुलींची शाळा आहे. या रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येत वर्दळ असते. या मार्गावर जाताना राज्यमार्गापासून जावे लागते. तेव्हा या राज्यमार्गालगत असलेल्या बुरुज चौकातून सातोतकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे व या ठिकाणी मोठे डबके निर्माण झाले असून सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने येथे ही अडचण निर्माण झाली आहे. पाऊस झाला की
की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचते व त्यातून विद्यार्थीसह नागरिकांना मार्ग शोधावा लागतो. यातच पाण्याच्या डबक्यातून वाट शोधत असताना जर कोणी चारचाकी किंवा दुचाकी वाहनधारक गेला तर त्याच्या वाहनातून अंगावर पाणी उडते आणि वादाचे प्रसंग या ठिकाणी उभे राहतात. तेव्हा अनेक वेळा या ठिकाणी वाद विकोपाला जाऊन हातापायी होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगरपालिका यांनी या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची समस्या दूर करावी व या पाण्याचा निचरा कसं होईल यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. अरे आपण इथं खड्यात आहे. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात COVID-19 प्रादुर्भावामध्ये शासनाने मंजूर केलेल्या आदिवासी टोकरी कोळी समाजाच्या खावटी कर्जाचे वितरण करावे अशी मागणी केली आहे. यावल येथील चोपडा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी यावल पंचायत समिती कार्यालयापासून तर आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत पायपीट करून आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव आले होते. राज्य शासनाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की आदिवासी टोकरे कोळी समाज वगळता इतर आदिवासी समाजातील नागरिकांना खावटी कर्ज आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले. मात्र COVID-19 काळात राज्य शासनाकडून टोकरे कोळी समाजाला मंजूर असलेले खावटी कर्ज वितरण करण्यात आले नाही व टोकरे कोळी समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आले. तेव्हा लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर दिनांक 4 जुलै रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी दिला आहे. याप्रसंगी वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, पाडळसा येथील ग्रामपंचायत सदस्य खेमचंद कोळी, पिंपरी सरपंच मोहन कोळी, योगेश कोळी, संदीप कोळी, ॲडव्होकेट विशाल सोनवणे, कैलास सपकाळे, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर तायडे,
गोकुळ कोळी, नंदकिशोर सोनवणे, पद्माकर कोळी, अनिल कोळी, जगदीश सपकाळे सह मोठ्या संख्येत आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव उपस्थित होते. खावटी योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. आदिवासी टोकरे कोणी जमातीचा विजय असो. ऍडव्होकेट गणेश भाऊ सोडवणे हा मागे घडो. हम तुम्हारे साथ है. टोकरे कोळी आहे म्हणून त्या लाभार्थीनी आहे. वारंवार जर यावं लागत असेल तर इथला कारभार व्यवस्थित आमच्या हक्काचा खरा आहे. कोण बसले अधिकारी त्याला तरी पुढे येऊ. माहिती हीच दिली होती. जर का ठराविक जमातींना जर खावटी द्यायचा डावलण्याचा प्रयत्न असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला बोला. आमची जर प्रॉब्लेम जरत असाल तर, परंतु हेतुता अधिकाराचा दुरुपयोग करून जर तुम्ही करत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. एकत्र दिलं त्यांनी 9-9-20 प्रमाणे तुम्ही कारवाई करा. तुम्ही 9-9-20 प्रमाणे कारवाई करा ना. मग तुम्ही आजकाल ते जमा सर्वे झाला. लाभार्थ्याचा गरीब लाभार्थ्याचा सर्वे केला नाही या लोकांना. धरून द्यावं लागतं का? सरकार शासन बसलेलं आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे काम करा ना. एखाद्या अंशी ना एखाद्या अंशी असा विषय करतात तर. नाही ना, कोणाला पकडायचं आम्ही सांगा आम्हाला. त्याची कळ केला मी करेल पडते. यावल शहरातून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी मोठ्या उत्साहात रवाना झाली. शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेत या भाविकांचे स्वागत आणि सत्कार करून त्यांना प्रवासासाठीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावल शहरातून अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी भाविकांची तुकडी जात असते. यावर्षी देखील यावल शहराचे माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी यांच्या नेतृत्वात शहरातून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली. तेव्हा ठिकठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत या संपूर्ण भाविकांना यात्रेसाठीच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या उत्साहात यावल शहरातून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची तुकडी रवाना झाली आहे. बोले की वोट करेगी मौज. बोले की वोट करेगी मौज. बम बम बोले. बम बम बोले. बम बम बोले. अरे अरे महादेव. हेलो बड़ा गया.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.